बऱ्याच मुली ऍक्टिव्ह आहे, खूप म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्ह आहे. तशा म्हणजे सगळे बघा तुम्ही व्हिडिओ बघशाल, सगळे स्माइल असते आमच्या फेसवर. जास्त काही आम्ही धतिंग केलेलं नाही व्हिडिओ मध्ये. अर्निंगचा कसं असतं की कोणते कोणते वेज आहे की ज्याच्यातून अर्निंग होते? कारण स्टोरी व्ह्यूज 40K above येतात मला. मला तरी वाटतं जळगावची मुलं खूप चांगली आहे, त्यांनी अजूनपर्यंत मला असा त्रास दिला नाही की अजून इन्फ्लुएन्सर. ते मला सांगायला आवडेल की तुमची खुशी आहे रे, अभ्यास करूनच या सर्व गोष्टी करते. त्याचा वडापाव मला खूप आवडतो. ओके. आणि त्यानंतर मुंबई वडापाव आहे जळगावचा, आपला फुले मार्केटचा एक्झॅक्ट समोर. ते लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? तू जळगाव मध्ये होती तर लग्न करताना मुलगा तुला जळगावचा पाहिजे की पुण्याचा पाहिजे? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे खुशी अहिरे, ज्या एक इंस्टाग्राम स्टार आहे आणि त्यांचे इंस्टाग्रामवर 1.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. नमस्कार खुशी. नमस्कार. कशी तू? एकदम मजेत. यस. तर खुशी, सगळ्यात पहिले तर तुझ्याबद्दल सांगतो की तू काय करतेस किंवा कसं काय. नमस्कार, मी खुशी महेश अहिरे. तसं मी प्रॉपर धुळ्याची आहे. ओके. पण जळगावला पप्पा पोलीस खात्यात कार्यरत असल्यामुळे 20-21 वर्षापासून जळगाव मध्येच आहे. बरोबर. तर माझं पूर्ण शिक्षण जळगाव मध्येच झालं. तर आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशन IMR कॉलेजमधून झालं. MBA फार्मास्युटिकल मॅनेजमेंट केलं मी. त्याआधी माझं BSc मायक्रोबायोलॉजी झालं होतं. ओके. MG कॉलेजमधून. बरोबर. आणि इंस्टाग्रामवर कशी आहे? इंस्टाग्राम मी माझ्या पर्सनल एंटरटेनमेंट साठी चालू केलं होतं. ओके. आणि एक आवड होती मला असं रील वगैरे बनवायची, तर विचार केला की चला एक करून बघू. आम्ही सहज कॉलेजमध्ये बसलो होतो असं. हा, मी आधी टिकटॉकला होती आणि एक आवड म्हणून मी टिकटॉक करायची सगळ्या रील्स वगैरे. तेव्हा माझं एकदम फनी कंटेंट होतं. बस फोन समोर ठेवून द्यायची, एक फनी व्हॉइस राहायला, त्याच्यावर व्हिडिओ बनवायची आणि पोस्ट करायची. तेव्हा ते प्रायव्हेट होतं. आणि त्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात, तू एकदा अकाउंट पब्लिक कर. मग मी पब्लिक केलं ते ID आणि त्यानंतर मला प्रचंड रिस्पॉन्स आला. ओके. एक वेळेस जेव्हा तू पब्लिक केला? हो, पब्लिक केल्यानंतर जे खानदेशी डायलॉग होते ना, ते म्हणजे त्या वाले व्हिडिओ व्हायरल होत गेले. बरोबर. आणि मी आय वॉज लाईक हे काय होतंय डायरेक्ट एवढे मला लाईक्स सेक्शन म्हणजे तेव्हा एवढं कळत नव्हतं. बरोबर. आणि खूप सारे लाईक्स, खूप सारे व्ह्यूज जात आहे व्हिडिओला. आणि तेव्हा मम्मी पप्पांना पण माहिती नव्हते या गोष्टीबद्दल. पण जेव्हा त्यांना समजलं की मी व्हिडिओ वगैरे बनवते, तर मी एकदम विचारलं की मम्मी तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही? मम्मी पप्पा त्यांना विचारून घेतलं की असं आहे मम्मी की मी ह्या व्हिडिओ पब्लिक ID केली आहे, त्या व्हायरल गेल्या माझ्या. तर त्यांचा रिस्पॉन्स होता की ठीक आहे ना, छान आहे, सपोर्ट केला त्यांनी तुला. आणि मी चुकीचं काही केलं नव्हतो, एक विचित्र काही साऊंड यूज नव्हते केले किंवा मी असं वल्गॅरिटी म्हणून काही केलं. तर एक मला आवड होती आणि माझा बॅकबोन माझा भाऊ आहे, त्यांनी मला सपोर्ट केला की कर निधी म्हणून. आणि मला टिकटॉक पासूनच रिस्पॉन्स यायला लागला खूप जास्त. आणि एक टाइम असा आला की इंडिया चायना वॉर झाली होती मध्ये, आणि तेव्हा बरेच असं बरेच जणांकडनं असं ऐकायला यायचं की टिकटॉक वाले इतके टिकटॉक युज करताय, चायनाचा ऍप आहे, त्यांनी बंद करायला पाहिजे, त्यांना अजून काही वाटत नाही का असं तसं. कुठेतरी मला ते फील झालं की आता पप्पा पोलीस मध्ये असल्यामुळे, पप्पा काका हे सर्व पोलीस मध्ये, माझे बाबा सुद्धा PSI म्हणजे तू आणि पूर्ण फॅमिली पॅट्रिऑटिक देशप्रेम या माझ्यामध्ये आधीपासूनच होता की मी इतकं नाही करू शकत, तर काहीतरी ट्रिब्यूट म्हणून काहीतरी करू शकते माझ्या देशासाठी. तर मग मी हा विचार केला की ठीक आहे, मी आता डिएक्टिवेट करून देते टिकटॉक आणि मी आता युज नाही करत, जाऊ द्या आता काही एवढं मोठं तर नुकसान. 1,87,000 अकाउंट बंद करून दिलं. खूप मोठं मन केलं मी, पण माझ्यासाठी असं नव्हतं की मला माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी माझा देश आहे. बरोबर. की काही न करता आपण एवढं तर करू शकतो देशासाठी. मी बंद करणार होती माझं अकाउंट, पण टेक्निकल इश्यूमुळे मी ते बंद नाही करू शकतो. तर त्यामुळे मी सगळ्या जेवढ्या माझ्या व्हिडिओ होत्या, काहीतरी 280 व्हिडिओ होत्या, मी त्या डिलीट मारून. अरे बापरे. हो. आणि ते डिलीट केल्यानंतर मग मी माझं इन्स्टाला अकाउंट होतं सेवा, आणि मी टिकटॉकला इन्स्टाची ID मेन्शन केली होती. बरोबर. मग तिथून माझी पब्लिक तिथेही जायची इन्स्टाला ते फॉलो करायचे. तेव्हा माझे 15,000 फॉलोअर्स होते इंस्टाग्रामला. मग कसं म्हणजे कोणता असा व्हिडिओ होता इंस्टाग्राम वरचा की ज्याने तू जास्त व्हायरल? नाही, माझं MG कॉलेजमधून बॅचलर कम्प्लीट झालं, मग मी मास्टरला IMR गेली. बरोबर. आणि लकीली मला IMR मध्ये खूप सुंदर क्राऊड भेटला, माझी सराउंडिंग खूप बेस्ट होती IMR चं जेवढं, आणि कल्चर खूप छान होतं IMR कॉलेजचं. टीचर्स पासून जे स्टुडंट माझ्यासोबत 30 मधल्या ज्या मुली
त्यांचं खूप म्हणजे माझ्याबद्दल एक प्रेम होतं त्यांना की आवडायचं माझ्या. तुला ओळखत होते आधीपासून? हा, तिच्यातले एक दोन जण टिकटॉकला फॉलो करायचे त्यांना असं की तू खुशी आहे रे ना, हा असं तसं. मग ते छान आवड होते त्यांना माझ्यासोबत राहायची वगैरे. आणि खूप सुंदर ग्रुप होता माझा. तर एकदा आमच्या कॉलेजमध्ये सेमिनार चालू होते, तर त्या सेमिनार्समध्ये आम्हाला रेडी होऊन यायला लावलं होतं सर्वांना की एक प्रॉपर ड्रेसअप ठेवा आणि खूप छान रेडी होऊन या. मुलींना पण एकदम मेकअप वगैरे करून यायला लावलं होतं आणि त्या दिवशी फुल युनिफॉर्म ब्लेझर वगैरे शूज सगळे. आणि आम्ही त्या दिवशी सगळे एकत्र जमलो आणि सगळे खूप सुंदर दिसत होते, मुली पण खूप छान दिसत होत्या. तर मग ब्रेक होता, ब्रेकच्या टायमाला काय करायचं म्हणून आम्ही सगळे स्टेअर्सवर आलो आणि माझा एक विचार आला की आता हे सध्या ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे तर आपण आपण युनिफॉर्मवर आहे तर आपण एक करूया ती व्हिडिओ. तर एक मी वॉक करत जाते बरोबर आणि आम्ही सगळे कार जवळ उभे असतो आणि एक वरती कसा लुक द्यायचा आणि वरतून एक फोटो कॅप्चर होता बरोबर आणि तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असतो. तर तो मी एडिट केला तो व्हिडिओ आणि पोस्ट केला. आणि माझं तेव्हा म्हणजे ते एक करोना झाल्यानंतरचा एक दोन वर्ष माझा अकाउंट फक्त 15,000 एक स्टॉक होता. तू टाकत असतो, मी ऍक्टिव्ह नव्हते अकाउंटवर. एक जस्ट स्टोरी म्हणून काहीतरी इन्फ्लुएन्स करायचं म्हणून एखाद्या अवेअरनेसची स्टोरी टाकायची बस, त्या व्यतिरिक्त काहीच होत नव्हते. आणि मग एक टायमानंतर असं झालं की मी तो व्हिडिओ पोस्ट केला आणि बस दोन एक दोन दिवसात त्याला खूप रिस्पॉन्स आला. ओके, प्रचंड व्ह्यूज कमेंट्स की नाईस व्हिडिओज वगैरे, खूप छान कमेंट्स आले मला. इंस्टाग्रामवर एक तू असं म्हणू शकते की जर काहीतरी युनिकनेस आहे किंवा कोणता तरी एक व्हिडिओ जर तुमचा जातोय तर तुमचं अकाउंट पण तितकं बूस्ट होतो. हो, खूप जास्त बूस्ट होतो. जर तुमचा खूप इम्पॅक्ट पडतो एखाद्या व्हिडिओचा, तुम्ही कंटेंट काय युज करताय बरोबर आणि कसं कंटेंट प्रेझेंट करताय. आणि मग तुला ते जेव्हा ते झालं तर मग तुझ्या सोबतच्या ज्या मुली होत्या तर त्या रेडी असायच्या का म्हणजे व्हिडिओमध्ये? कारण काही मुली शाय असतात. बरोबर, ऍक्च्युली सीन असं झाला की मी पहिलेच क्लिअर करून घेतलो होतो मुलींशी की आता माझ्या फॅमिलीचं वातावरण तसं आहे, फ्रीडम आहे सगळं, हा माझी फॅमिली या गोष्टीला सपोर्ट करतात. पण मी त्या मुलीने आधी विचारून घेतलं की तुमचा बाबा घरात कसं आहे, काय होतं की तू व्हिडिओ बनवला आणि नंतर डिलीट करायला लागतो. बरोबर, हो हा विषय होतो. बरोबर, आणि मी तेच म्हटलं की बघा व्हिडिओ, मग तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी त्या मुलींना विचारलं की तुमच्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की तुम्ही म्हणशान की उद्या उठून व्हिडिओ डिलीट कर वगैरे. आणि दे आर ओके विथ दॅट. ते सगळ्यांना आवडलं ती गोष्ट की नाही चांगलं आहे की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नंतर नंतर ना वेगवेगळ्या मुली यायला लागल्या, कधी कोणाचा अजमलं नाही वगैरे. माझ्या ग्रुपमध्ये काही मुली ग्रुप चेंज होत गेला तुझा, म्हणजे ग्रुप तोच होता. मी एकटीच वेगळ्या फील्डची होती, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट मी एकटीच मुलगी होती, बाकी सगळे नॉर्मल MBA, कोणी फायनान्स कोणी मार्केटिंग. ओके, पण मग विषय असा झाला की माझे लेक्चर त्यांचे सेम व्हायचे, त्याच्यामुळे माझ्या फार्मास्युटिकलचे बरेच जे मुलं होते ते जॉबला होते, तर तिथली मी एकटीच यायची कॉलेजला रेग्युलर म्हणून. ओके, पण मग हे सगळा ग्रुप भेटला, यांच्यासोबत चांगली बॉन्डिंग झाली, त्यामुळे मग मी त्यांच्यासोबतच रील्स वगैरे शूट करत. बरोबर, पण एक आज ही मुलगी आली नाही तर तिच्या जागी दुसरी मुलगी तयार व्हायची की मी आहे रेडी. आणि एक आपण स्पेसिफिक मुलींनाच ऍड करू शकतो, जास्त जर घेतले तर तेच चांगलं नाही. पण मग मी कशी म्हणायची, आज तुम्ही ना मग उद्या आपण त्या मुलीसोबत करू असं राहायचं, सगळे खुश सगळे खुश. मी एक तुझा सॉंग पाहिलं होतं ऍक्च्युली, जेव्हा मला माहित नव्हतं की तू व्हिडिओ बनवते असं काही नव्हतं, तर एक 7-8 महिने झाले असतील या गोष्टीला. तर एक खानदेशी सॉंग होतं आपलं फिरी फिरी नावाचं, तर ते मला फीडमध्ये आलं आणि मी बघितलं होतं की यार या मुली ना त्यांच्या व्हिडिओमध्ये वल्गॅरिटी आहे किंवा कोणता असा अति डान्स नाही आहे किंवा असं जे म्हणतो आपण की चुकीची गोष्ट नाही कोणतीच, बट एकाच ठिकाणी थांबून फक्त म्हणजे एक्सप्रेशन ऍक्शन्स करतायत, तर ते काय होतं म्हणजे कशामुळे तुमचे व्हिडिओ जास्त व्हायरल जातात तुला काय वाटतं? ऍक्च्युली लोकांना मला जेव्हा कळलं की त्यांना सिम्प्लिसिटी जास्त आवडते, जास्त मूव्ज नाही, जास्त स्टंटबाजी नाही, कारण त्यांना ते होत नाही आणि लोक पण त्याच गोष्टी बघतात की जे त्या करू शकतात. बरोबर, आणि मी मुलींना जेव्हा माझ्या ग्रुपमध्ये पण आहे ज्या खूप छान डान्सर आहे वगैरे, आणि जस्ट माझं असं व्हायचं की आपण एक अशी नॉर्मल स्टेप हे करू की आपण बस या असं असं आहे सॉंगच्या बीट्सवर आपण स्टेप बसवू आणि मस्त परफॉर्म करू. बरोबर, आणि त्यांना ते आवडायचं, ते पण असे यार छान आहे, जास्त कष्ट घ्यावा लागत नाहीये, कुठे दुसरीकडे जावं लागत नाही किंवा जास्त मोज नाहीये. मोज नाहीये, हो, तर त्या ओके होत्या त्याच्या. आणि आणि बऱ्याच मुली ऍक्टिव्ह आहे, खूप म्हणजे सगळ्याच ऍक्टिव्ह आहे, त्यांना लगेच कॅच करतात, म्हणजे विदिन 1-2 मिनिटात ते स्टेप सेट करायची आणि त्यानंतर ते लगेच शिकून तयार होऊन जायचं. म्हणजे माझ्या एका दिवसात 3-4 सॉंग रेडी होऊन जायचे रेडी.
आणि मेन रील बनवण्याचं मी अधिक असं कधीच केलं नाही की लेक्चर बंक केलं असेल किंवा कॉलेज न करता मी रील्स बघत. कारण भरपूर असं दिसतं की कॉलेजमध्ये जर रील बनते तर मग म्हणजे कॉलेज बंक करून करताय, किंवा कारण तू कॅम्पसमध्ये जास्त व्हायरल झाल्या. माझं कॅम्पस आणि मी म्हणजे मी बिलकुल असं म्हणत नाही की मुलींनी मी केलं म्हणून तुम्ही करा, कारण कसं असतं आम्ही दोघी गोष्टी मॅनेज केल्या, एक आमचं एज्युकेशन पण मॅनेज केला, आम्ही टाइम मॅनेज केला, त्यानंतर आम्हाला जो वेळ मिळालाय एक तर तो कॉलेज संपल्यानंतर असायचा आणि तो ऑफ लेक्चर, त्यावेळेस सगळे फ्री असायचे आणि कॉलेजमध्ये मुळात देव कोणीच नसायचं, नाही तर मुलांचा क्राऊड असल्यामुळे ते अनकम्फर्टेबल आणि आपण करायला पण लाजून जातो. तर मग मी ते सगळं बघितलं की नाही गड्या आता कॉलेज सुटलंय, टाइम आहे आपल्याकडे, आणि मग मुलींना पण बसेस राहायच्या पुणे धरणगाव वगैरे या साईडच्या, आणि त्यांना बस राहायची तर ते 6 वाजायची कॉलेज, 5-5:30 सुटायचं, तो वेळ राहायचा ना. मग असं टाइप पास न करता एक आमचा कॅमेरा मॅन राहायचा म्हणजे जर खगेश कोल्हे म्हणून तो पण खूप सपोर्ट करतो, म्हणजे माझ्या टीम मध्ये बरेच, एक ज्ञानेश्वर झाला, ज्ञानेश्वर त्याच्यानंतर तेजस वैभव जय, या बरेच मुलं आहे जे की आम्हाला एक बहिणीसारखं ट्रीट करतात, असं नाही की एकदम ते तुच्छ नजरेने बघतील किंवा हे काय करताय, नाही मजा घेता एक्झॅक्टली, पण त्यांनी कधीच तसं केलं नाही, ते एका बहिणीसारखंच आम्हाला ट्रीट करायचे, आणि कोणी मुलं जर त्यांना वाटलं की क्राऊड चांगला नाही तर आम्हाला म्हणायचे जाऊ द्या यांना जाऊ द्या. मेन जे आहे जे तू सांगितलं की एक्सप्रेशन जास्त, एक्सप्रेशन म्हणजे सगळे बघा तुम्ही व्हिडिओ बघशान सगळे स्माइल असते आमच्या फेसवर, एक छान म्हणजे सिम्पल वे मध्ये व्हिडिओ मधून बरोबर, आणि जास्त काही आम्ही धतिंग केलेलं नाही व्हिडिओ मध्ये, एक्स्ट्रा असं काही नाही केलंय, बट त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. तर तुम्हाला पण तेच आहे की जर तुम्ही कोणते व्हिडिओ बनवताय किंवा काही करताय तर आपल्या चॅनलवर आतापर्यंत जे पण येऊन गेले तर त्यांनी असं अति किंवा एक्सपोजिव्ह जे गोष्टी करतो त्या कोणत्याच नव्हत्या, त्यांनी सगळ्यांनी एकतर लोकांना हसवलंय, तुम्ही एंटरटेन केलंय लोकांना एक चांगला व्हिडिओ देऊन, तर ह्या हे पण अशा गोष्टींनी पण तुम्ही चांगलं कंटेंट बनवू शकता आणि व्हायरल होऊ शकता. अर्निंगचं कसं असतं की कोणते कोणते वेज आहे की ज्याच्यातून अर्निंग होते? अर्निंगचं बघा, आता मी बघायला गेलं तर मी मेकअप शूट करते, त्या गोष्टीतून मला अर्निंग आहे, आणि जळगावमध्ये मेकअप शूट म्हटलं की बरेच मॉडेल्स येऊन जातात, आता जिथं तिथं मॉडेल्स आलेले आहेत, पण माझं कसं होतं एक स्पेसिफिक जो आहे जो ज्याला चांगलं काम करतोय तो जो मला मी मागितलेली अमाऊंट देतोय झिकझिक नाही काहीच नाही त्या व्यक्तीकडे मी काम करते, आणि माझं इंस्टाग्राम थ्रू मी त्यांना एक सांगते की माझं आज एवढं एवढं आहे, जर तुम्हाला यावर प्रमोशन करायचं असेल ऍज अ मॉडेल तर मी यायला तयार आहे, पण तुम्हाला या अकाउंट थ्रू पण प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचे पेआउट जास्त द्यावे, कारण स्टोरी व्ह्यूज 40K above येतात मला, आणि एवढे व्ह्यूला जर त्यांना इतका रिस्पॉन्स भेटतोय त्यांचा बिझनेस खूप वाढतोय बरोबर, मग त्यानुसार मग मी माझं एक अमाऊंट सेट केलेला असतो. ओके, अर्निंग इंस्टाग्राम थ्रू प्रमोशन, आता माझा अकॅडमिक मुळे मी त्याला एवढा हे नाही देत, कारण एवढा टाइम तुझा मेन फोकस हा तुझं अकॅडमिक एज्युकेशन एज्युकेशनच होतं, त्याच्यामुळे मी. आणि जर कुणाला अप्रोच करायचंय तुला की फॉर द ब्रँड ऑर समथिंग तर ते इंस्टाग्रामवर डीएम करू शकतो. हो, मी ईमेल आयडी मेन्शन केली आहे तसं ते, आणि जर माझ्याकडे वेळ असला तर मी नक्की करूनच देते. बरेच कॅम्पिंग आले होते मागे जसं की IPL वगैरेचे होते, आणि मी माझे हायलाइट्स मध्ये पण मेन्शन केले, मी पेड प्रमोशन केले, तसं मला जसं टाइम असला किंवा समोरच्याची कॅम्पिंग जर चांगली असते एका लेवलला की जास्त प्रमोशन चुकीचं नाहीये किंवा एखादं चांगलं आहे तर त्या गोष्टीला मी करते प्रमोट करते आणि त्यांना तसं करून देते, ते मला स्पेसिफिक अमाऊंट देऊन देतात जशी सांगितली तशी, असं एक अर्निंग सोर्स आहे. बरोबर, आता जेव्हा आपण म्हणतो की इन्फ्लुएन्सर आपण बनतो त्याच्यानंतर तू आता क्रिएटर म्हणजे मोर दॅन 1.5 लाख म्हणजे खूप जण फॉलोअर्स, तर काही तुला प्रॉब्लेम होतो कधी की मुलं त्रास देत आहे कोणी किंवा असं काही झालंय आजपर्यंत कोणता इन्सिडेंट किंवा सांगताय? नाही, माझ्यासोबत आतापर्यंत तर नाही घडलं की मला तरी वाटतं जळगावची मुलं खूप चांगले, त्यांनी अजूनपर्यंत मला असा त्रास दिला नाही की ॲज अ इन्फ्लुएन्सर ते माहिती. खरंच मुलांबद्दल मला एक त्यांची रिस्पेक्ट करावीशी वाटते की ते मुलगी म्हणून तिला असं, मला जळगावमध्ये अजूनपर्यंत नाही अनुभव आला. मी जळगाव कमेंट नाही आला कधी, कमेंट मला जास्त काय आला असेल की पढाई पे ध्यान दो, आणि मुळातच ते माझ्या चांगल्यासाठी सांगताय की अभ्यास करा क्यू नी ओरी पढाई, या सारे टॅगलाईन येतात मला, आणि त्या कमेंट्सला मी नेगेटिव्ह नाही घेत, ते कमेंट माझ्या चांगल्यासाठीच आहे, कारण कुठेतरी ते मला मोटिवेट करत आहे माझ्या अभ्यासाबद्दल, पण मला त्यांना सांगायला आवडेल की तुमची खुशी आहे रे, अभ्यास करूनच या सर्व गोष्टी करते, तुम्ही असं म्हणायला नको की अभ्यास करतात. इव्हन माझ्या ग्रुपच्या सगळ्या मुली या रँक होल्डर आहे. ओके,
एक ती यामी भाटी आहे, ती 3 वर्षापासून आयमार मध्ये टॉप करते, माझी बेस्ट फ्रेंड आहे ती. आणि आमचे टीचर्सने आम्हाला यासाठीच आम्हाला या व्हिडिओ करू देतात की या मुली ऑलरेडी एज्युकेशन. आणि दुसरी गोष्ट काय होते की मुलं कमेंट केव्हा करतात जास्त खराब, जर कंटेंट खराब असतो. कंटेंट खराब, एक्झॅक्टली. तुझा कंटेंट पण चांगला आहे, युनिफॉर्म मध्ये व्हिडिओ ते पण कॉलेज युनिफॉर्म मध्ये, त्यामुळे कॉलेज डिसिप्लिन पण दिसून डिसिप्लिन मध्ये. आणि प्लस आम्ही जास्त काही डान्स वगैरे पण काही करत नाही, जास्त मूव्ह नाही करत आहे व्हिडिओ मध्ये. एक क्यूट से एक्सप्रेशन देतो, छान हातवारे करतो, आणि विदिन 15 सेकंडची व्हिडिओ असते. अजून एक मला विचारायचं आहे की आता जेव्हा 12वी तुझं झालं असेल, मग तू असं का ठरवलं की तुला जळगावमध्येच राहायचंय? तो बाकी लोक तसं करतात की नाही मला पुणे मुंबईला जायचं, तर तुला तेव्हा डिसिजन काय होता? नाही, फॅमिलीचा मला सपोर्ट होता पुणे मुंबईला जाण्यासाठी. ते मला बोलायचे की तुझे फ्रेंड जात आहेत, तू जा. पण मग मला जे एज्युकेशन करायचं होतं ते जळगावमध्ये उपलब्ध होतं आणि चांगल्या रीतीने उपलब्ध होतं. बऱ्याच गोष्टी ज्या पुणे मुंबईला आहेत त्या माझ्या जळगावमध्ये पण होत्या. ओके. दुसरं म्हणजे की माझं घर कॉलेज सर्व जवळ होतं मला, आणि एज्युकेशन पण मला चांगलं मिळालं जळगावमध्ये, त्यामुळे मग मी कंटिन्यू जळगावच ठेवलं. ओके. आणि मला एक असतं ना, बॉन्डिंग होऊन गेली माझ्या जळगाव शहरासोबत. तर मला वाटत नाही की मी आवडती प्लेस कोणती जळगावची खाण्याची, फूड बद्दल काय सांगशील कोणती? एक नुक्कडचा वडापाव मला खूप आवडतो. ओके. आणि त्यानंतर मुंबई वडापाव आहे जळगावचा, आपला फुले मार्केटचा एक समोर ते. आणि आम्ही मैत्रीण तर सध्या आम्ही कूल बनण्यासाठी कॅफेत जातो, बाकी असं काय बाकी नाही आवडत इथलं. इतकं इथलं कॅमेरा वगैरे असं फक्त आम्ही जस्ट रगडा नाही आवडत तुला? अमर रगडा. मग अमर रगडा तू भारी, अमर रगडा बेस्ट आहे. त्यांचं आता फ्रीमध्ये प्रमोशन चालतंय ना, जळगावच्या कुठल्याही गोष्टीचं प्रमोशन झालेलं आवडेल पण चांगलं. जेव्हा आपण म्हणतो की कॉलेज लाईफ असते आपली, तर रिलेशनशिप्स बनतात मुलांचे, आता तुझा ग्रुप असेल त्यांचे पण असतील, तर तुला काय वाटतं की आताची जी जनरेशन आहे तर त्यामध्ये टिकत आहेत रिलेशन्स मुला मुलींचे, कसं ते अप्रोच कसं आहे मुला मुलींचं आपल्यासाठी तरी काय बोलशील तो? बघा, माय ओपिनियन अबाउट रिलेशनशिप, आय थिंक लॉयलिटी, ट्रस्ट, दिस म्युच्युअल अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या मॅटर करतात रिलेशनशिपमध्ये आणि ज्या असणं गरजेचं आहे. जर त्या गोष्टी असेल तरच ते रिलेशनशिप टिकतं असं मला वाटतं, की तुम्ही एखाद्या व्यक्तीची रिस्पेक्ट करताय, तुम्ही समोरच्याला समजून घेताय आणि तुम्ही सोबत जर वर्क करताय तर त्या गोष्टी टिकून राहतात, पुढे ते सक्सेसफुल होतात. सक्सेसफुल. आणि जर असं नसेल तर मग त्या रिलेशनशिपमध्ये राहणार तर नाही, तिथून निघून गेलेलं चांगलं. आणि माझ्या पण फ्रेंड्समध्ये आहेच बऱ्या मुली की आपण नोटीस करतो की तिच्या पॅरेंट्स तिला सपोर्ट करताय, पण जस्ट बिकॉज तिचा बॉयफ्रेंड नाही म्हणतोय म्हणून ती त्या गोष्टी करत नाही. कुठेतरी ते चांगल्यासाठी असेल तर नाही केलेलं काही हरकत नाही. मी म्हणत नाही की तिने ऐकायलाच नको वगैरे असं तसं, पण मग कुठेतरी एक आताच जर तो व्यक्ती समोरच्या रिस्पेक्ट करत नाही फिलिंगच्या, मग नंतर पण तो काय करणार? म्हणजे रिलेशनशिप मध्ये अब्यूज करणे, शिव्या देणे किंवा या गोष्टी होतात, तर मग ते तसं होत असेल तर तुला असं वाटतं की त्या गोष्टींकडे न गेलेलं बरं? त्या गोष्टी करतच नाही ना, कारण आपल्या रिलेशनशिपवर आपलं फ्युचर डिपेंड असतं आणि खूप मॅटर करतं. रिलेशनशिप जर चांगलं असतं तर तुमचं फ्युचर चांगलं, समोरच्याला पण इतकं पण कोणामध्ये इन्वॉल्व नका होऊ की आपल्या पॅरेंट्सला विसरून आपण त्याच्यासाठी या गोष्टी नको झाल्या पाहिजे. आणि युथ जनरेशन, आताची जनरेशन अशी तर रिलेशनशिपला त्यांनी एकदम कॅज्युअल घेऊन कॅज्युअल. मला असं वाटतं कोरोना नंतर आहे ना, म्हणजे जे एक सोशली सगळ्या ते सुरू झालं की फोनवरूनच सगळं, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलवरच सगळं, तर रिलेशनशिप पण आजकाल खूप वेगळं बनून गेलंय. आधीचा जो एक पिरियड होता कोरोनाच्या आधी, तेव्हा थोडं होतं की म्हणजे खरं सांगू का, मला माझ्या पॅरेंट्सचा पाहून एकच होप आहे की याच्यासारखं जर हे रिलेशन असेल तर मग तरच या गोष्टीने नको, कारण आताची जनरेशन बघितली थोडं हे झालं कॅरी वाटत. एक्झॅक्टली. आणि तुझं एकंदरीत घरचा विषय बघितला किंवा ओव्हरऑल सगळं बघितलं, हॅलो मॅरेज करेन लव्ह मॅरेजचे चान्सेस बिलकुल नाही आहे माझे. ओके. अरेंज मॅरेजच होईल. आणि मला तरी वाटतं की माझ्यापेक्षा माझे पॅरेंट्सच माझ्यासाठी शोधू शकते, कारण मला ट्रस्ट इश्यू खूप आहे, त्यामुळे ट्रस्ट इश्यू इन केस ऑफ म्हणजे असं मी बघते ना, आता नॉर्मली मुलं कधी कधी चीट करतात, तर मला त्या गोष्टीपासून थोडीशी भीती वाटते की नको, की आपले पॅरेंट्स जोही मुलगा आपल्यासाठी तो चांगलाच असतो. इतके वर्ष तू जळगावमध्ये होती, तर लग्न करताना मुलगा तुला जळगावचा पाहिजे की पुण्याचा पाहिजे? तुम्ही माझे फॉलोअर्स कमी करशाल या प्रश्नाला. असं काही नाही आहे, कुठलाही मुलगा असला तरी त्याचा स्वभाव मॅटर करतो की तू कसा आहे.
आणि अंडरस्टँडिंग पाहिजे, बाकी काहीच नाही, कसाही असला चांगलं पाहिजे. आपण जर आता बघितलं की राजकारणाबद्दल मुलींचे व्ह्यूज नसतात मोस्टली, मी जितकं बघितलंय की मुली म्हणतात की अरे यार जे घरचे बोलतील मी तसं करते. तुला काय वाटतं की काय झालं पाहिजे, कुणाला म्हणजे कोणत्या टाईपचं राजकारण झालं पाहिजे किंवा लोक पॉलिटिक्समध्ये पण मुलींनी आता जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच मुली तुम्ही म्हटले जसे की आपले पॅरेंट जे करतायत त्यानुसार त्यांना वोट करून देतात, बरोबर त्यांना वोट करतात, त्यांनी थोडा एक विचार करायला पाहिजे, डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपला सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून करायची, की आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे की नाही. आता उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव हा सर्वात मोठा जिल्हा आहे, बरोबर, आणि तो डेव्हलप होते नो डाऊट, पण कुठेतरी मला असं वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन जर विचारलं तर जळगावमध्ये पण जास्तीत जास्त उद्योग यायला हवेत. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये पण नवीन शाखा उपलब्ध व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, तसंच हेल्थ सेक्टरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला हवी, ज्याने खूप इम्पॅक्ट पडतो आपल्या जिल्ह्यात. जर सगळं वातावरण चांगलं असेल तर आपण एक पर्टिक्युलर पार्टीला वोट करून आपण त्याला निवडून देऊ शकतो. मला पर्सनली पण असं वाटतं की आयडियोलॉजीला साईडला ठेवून आपण डेव्हलपमेंटकडे फोकस द्यायला हवं, डेव्हलपमेंटवर जास्त फोकस झाला पाहिजे. आणि आपल्याकडच्या मुलांना जास्त करून पुणे मुंबई जावं लागतं, नाशिकला मुलं की जॉबसाठी, तर आपल्याकडे पण एक आयटी इंडस्ट्री उभी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी जे आपले पॉलिटिशियन्स आहे तर त्यांनी थोडंसं एक पुढाकार घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे, बरोबर आहे. आपण बघतो की आता भरपूर मुलं जे ते ड्रग्स अल्कोहोल वगैरे याचं ॲडिक्शन त्यांना होत आहे, तर तू काय बघते की यूथने याकडे जे तुझं सराउंडिंग होतं तर तुला काय वाटतं सगळं बघून येतो, तुझं मत काय? आता नवीन ट्रेंडनुसार यूथ बदलत जातात, की सध्या जसं जसं ट्रेंड येत जातो तसं तसं ते त्या ट्रेंडला फॉलो करतात. आणि मुळात मी ज्या एजला होती, जसं मी 15-16 वर्षाची असताना आम्ही काय होतो, आणि आताचे 15-16 वर्षाची मुलं काय हे बघितलं की खूप विशेष वाटतं, की त्यांचं ते रहनसहन, त्यांच्याकडे आतापासूनच आयफोन दिलेला असतो त्यांच्या पॅरेंट्सने, स्पोर्ट्स कार्स असतात, आणि त्यांना लायसनही नसत, ते जसं पाहिजे त्या पद्धतीने युज करतात, त्यांना पॅरेंट्सचा धाकही नसतो. आता आपण बघतोय पुण्यामध्ये जे जी घटना झाली ती खूप म्हणजे दुर्दैवी होती, आणि ती त्यात कुठेतरी पॅरेंट्सची चुकी आहे बघायला गेलं तर. पिलेला मुलगा होता, उडवून दिलं त्याच्या, पण पॅरेंट्सने एक लक्ष ठेवायला पाहिजे की आपला मुलगा काय करतोय. माझ्या पॅरेंट्सने, मी आणि माझा एक मोठा भाऊ आहे, एका पर्टिक्युलर एज पर्यंत आमच्या पॅरेंट्सने आम्हाला एकदम, आमच्या घरात एकदम स्ट्रिक्ट वातावरण होतं, की कुठे जाताय, काय करताय, काय खाताय, या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अपडेट द्यावा लागायचं. आम्ही घरात लवकर यायचे नाही तर आमचे पॅरेंट्स आम्हाला रागवायचे, मारायचे सुद्धा. ओके, आमचे फ्रेंड्स खेळायचे, आम्ही असं म्हणायचो ते इतक्या वेळ खेळताय आम्हाला काय घरात बोलवताय तुम्ही, तुमचा टाइम होता ना तेवढा, तुम्ही त्याच वेळापर्यंत खेळायचं, बाकी घरात येऊन जायचं. कुठेतरी आम्हाला तेव्हा वाईट वाटायचं की आमचे पॅरेंट्स आम्हाला खेळू देत नाही, पण आता जेव्हा कळतं की ते मुलं जॉबलेस आहे, माझा भाऊ जॉबला लागून गेला, त्याला खूप, तो आता सुरतला आहे, पण हे कुठेतरी इम्पॅक्ट पडतं की पॅरेंट्सने आम्हाला तेव्हा जर अशी सूट दिली असती की करा तुम्हाला काय करायचं या गोष्टी. आणि जास्त करून तुम्ही म्हटलं की ड्रग्स वगैरे या गोष्टीचे ॲडिक्शन जास्त होऊन जाईल, तर ते संगतचा पण खूप मोठा इम्पॅक्ट, बरोबर इम्पॅक्ट, की कोणत्यात राहताय, कसं राहताय, तर त्यांनी एकदा मित्र बनवताना पण हा विचार करायला पाहिजे या गोष्टी त्यांच्या, कारण रिच फॅमिली असली की ती मुलाला हँडल करू शकते काही तो नुकसान मध्ये असला तर, पण मिडल क्लास फॅमिली त्यांना नाही तेवढी परिस्थिती ना, बरोबर आहे. आता जेव्हा मित्रांचाच विषय निघाला तर जेव्हा तुला एक सक्सेस मिळतंय किंवा तू ग्रो करते लाईफ मध्ये एज्युकेशनल पण आणि आता जे सोशल मीडियावर पण, तर तुला असा एक फॅक्टर दिसतो की कुणी पाय खेचतय किंवा काहींना नाही आवडत तू वर गेली, तर असा फॅक्टर तुला जाणवला? आतापर्यंत तरी मला हा अनुभव नाही आला की कोणी माझं पाय खेचताय वगैरे, कारण की मी तसे फ्रेंड्स बनवलेच नाही, आणि मला ज्याच्याकडनं नेगेटिव्ह वाईब झाली मी त्यांच्यासोबत फ्रेंडशिप तोडून टाकली, ठीक आहे नाही बस इथपर्यंत, त्यानंतर मी सोडून देते विषय जास्त नाही. आणि माझ्या ग्रुपमध्ये पण अशा काही मुली असतात की त्या समोर काही पाठीमागे काही अशा एक दोन असते सर्वांनी खोटं असं भरपूर ते आलं माझ्या कानावर, त्यानंतर पण मी तो कॉन्टॅक्ट कमी करून टाकला. काय ना, आपल्या ग्रोथ मध्ये जर कोणी अडथळे आणत ना तर आपलं काम आहे की त्यांना तिथून रिमूव्ह करायचं, रिमूव्ह करायचं. बाकी असतात मुलींमध्ये काही जलसे फॅक्टर, आता ते कोण आहे ते मला माहिती नाही, माझं मस्त पुढे जायचं काम आहे, आपली फॅमिली आपल्या सोबत आहे ना, आले गेले फरक पडत नाही. ही गोष्ट तर चांगली की फॅमिलीला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आणि ते जर आपल्या सोबत असतील तर आपण कोणती पण गोष्ट इझिली करू शकतो. तुला जे आता आपण क्रिएटर बघतो तर तू स्वतः एक क्रिएटर आहे, तर तुला तुझा आवडीचा क्रिएटर कोणता? जळगाव मधून जर क्रिएटर म्हटलं तर
तर आता रिसेंटली एक क्रांती पाटील म्हणून भन्नाट व्हिडिओ असतात त्यांच्या खूप भारी, म्हणजे ते ह्या एज मध्ये पण इतकं छान व्हिडिओ करतात खरंच. आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली त्यांचे व्हिडिओ बघतो, खूप छान आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात जर घेतलं तर पुण्यामध्ये एक डॅनी पंडित हे, अरे डॅनी पंडित पंडित भारी असतात त्यांचे कंटेंट. त्यानंतर समीर कोतकरे, एक अजून आहे रितेश कांबळे म्हणून, रितेश कांबळेचे पण व्हिडिओ मला खूप आवडतात. त्यानंतर अजून एक अथर्व सुदामे, त्यांचे कंटेंट पण बेस्ट असतात. आणि अथर्व रुके एक तर बेस्ट क्रिएटर आहे, मला हे मला क्रिएटर्स खूप आवडतात. तुला आता यांच्या कुणासोबत पण जर कोलॅबरेशनचा चान्स मिळाला तर तू कुणाचं तरी एकच नाव सांगा की म्हणजे करायला आवडेल. त्यांचे ना कंटेंट खूप फनी असतात ते. डॅनी पंडित किंवा अथर्व रुके, मेन तर मला दसत अथर्व रुके तर बेस्टच आहे. आणि आवडेल मला कोणासोबत, अथर्व सुदामे तर बेस्टच आहेत. आणि यांच्यासोबत काम करायला तर आवडेलच मला, पण मग भीती पण वाटते बाकी काय नाही. बरोबर. आणि जळगावचे तर त्या आंटी बेस्ट आहे खरंच, क्रांती पाटील. क्रांती त्यांच्यासोबत पण आपल्याला करायचा व्हिडिओ, पण थोडा टाइम मॅनेज होत नाहीये, करायचा लवकरच त्यांच्यासोबत करू. पण रॅपिड फायर राऊंड स्टार्ट करू नक्की. तर एम जे कॉलेज जास्त आवडतं की आय एम आर कॉलेज? ऑफकोर्स आय एम आर कॉलेज. आय एम आर कॉलेज. रोहित शर्मा आवडतो की विराट कोहली? रोहित शर्मा. मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग? मुंबई इंडियन्स. खानदेशी गाणे की मराठी गाणे? खानदेशी. का खानदेशी गाणे? खानदेशी गाणे खूप आवडतात मला, लहानपणापासूनच आवड या गाणे म्हणून दाखव एक खरं गाणे. मला खानदेशी गाण्यामध्ये माझं लहानपणाचं फेवरेट सॉन्ग होतं, मुंबई गो दिल्ली गो. मी नाही म्हणत पण माझं खरंच आवडतं गाणं होतं. म्हणजे ईश्वर माडी म्हणून एक प्रोड्युसर होते खानदेशी सॉंगचे. बरोबर. आणि त्यांचे जेवढे गाणे वाजायचे तर आमच्याकडे त्यांची कॅसेट असायची. बरोबर. तर सकाळ झाली का बरोबर टीव्हीला ते गाणे चालू जाईल. आणि त्याच्यावर मग मला डान्स आवडायचा करायचा. आणि इव्हन आताही जर लग्न समारंभ काही असले जोपर्यंत खानदेशी गाणे वाजते तोपर्यंत उठत नाही. खुशी, तुला तुझ्या ग्रुपमध्ये म्हणजे तुझा जो पूर्ण ग्रुप आहे तर तुझे फेवरेट किंवा जे नेहमी तुझ्या सोबत असतात तर त्यांना तुला काही सांगायचं आहे? नेहमी सोबत असणाऱ्यांचे मला नाव घ्यायला आवडेल. एक काजल मोरे माझी बेस्ट फ्रेंड आहे, खुशी सोनार. त्याच्यानंतर माझे बेस्ट फ्रेंड्स येतात खगेश कोल्हे, मी तुम्हाला सांगितलं. राईट राईट. खगेश कोल्हे, मुबशीर खान, त्याच्यानंतर मनोज, असे आणि बऱ्याच जणांचे नाव राहिले असतील, पण हे लोक माझ्या सोबत नेहमी सोबत असतात. मला खूप चांगली ट्रीट करतात. यामिनी भाटिया तर मला एक लहान बहिणीसारखी ट्रीट करते. तर त्यांना मला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. आणि हो, माझ्या तीन बेस्ट फ्रेंड आहे ज्या की मी जास्त ऑन स्क्रीन येत नाही, मी त्यांच्यासोबत व्हिडिओ नाही बनवत, पण त्या माझ्या 14-15 वर्षापासून सोबत आहे. ओके. आणि त्या कधीच मला ॲज अ कम्पिटिटर म्हणून आल्या नाही, मला बॅकबोन म्हणून सपोर्ट केला आहे त्यांनी. त्यात प्रियंका निकम आहे, दिव्या सोनवणे, सेजल भालेराव जी पुण्यात असते ती, आणि एक ऐश्वर्या बापुल, ह्या मैत्रिणी माझ्या. खुशी, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि इतकी चांगली इन्फॉर्मेशन तू दिली. भरपूर जे युथ आहे त्यांना, जे क्रिएटर्स आहे आपल्या खानदेशातले किंवा जळगावमधले, तर त्यांना हेल्प होऊ शकते हा पॉडकास्ट बघितल्यानंतर. तर जाता जाता शेवटी त्यांना काय सांगशील की जे ॲज अ क्रिएटर बनायला बघताय? तर मी प्रत्येक क्रिएटर जे या फील्डमध्ये येऊ बघताय त्यांना मी एकच सांगेल की पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. एका रात्री सक्सेस भेटतो अशातला भाग नाही, खूप वेळ लागून जातो, कोणाकोणाला वर्ष लागून जातात, महिने होऊन जातात, पण येतो जो दिवस यायचा असेल तो येतोच. प्रत्येकाच्या लाईफमध्ये सक्सेस येतच, फक्त थोडा कॉन्फिडन्स ठेवा तुमच्या जे तुम्ही काम करते त्याबद्दल. बरोबर. आणि असं नका की तो व्यक्ती करते म्हणून तुम्ही तेच कॉपी केलं पाहिजे, असं नव्हतं. एक युनिकनेस तुमच्यात पाहिजे, युनिकच काहीतरी ठेवा तुमचं वाला, जेणेकरून लोक तुम्हाला कॉपी करतील, तुम्ही कोणाला कॉपी करू. बस सांगा. नाही, धन्यवाद खुशी, थँक्यू सो मच.